वेस न्यूज प्रवाह सत्याचा नामदार साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जी कामे होतात ती बीओजी टेंडरच्या मार्ग त्याच्याखाली होतात आणि ते आता ऑक्टोबरमध्ये आपण त्यांची कपात आणि कर्मचारी निम्मे कमी केले आहे आणि घंटागाड्या आणि मशीन हे सुद्धा निम्मे कमी केले आहे त्यामुळे कपातीमुळे त्यांना आपण 22 लाखामध्ये आपण त्यांचं कर्मचाऱ्यांची पगार देतो त्यामुळे विरोधकांनी जी काल चर्चा केली ती त्यांनी जाणून बुजून केल्यासारखं वाटतं तेव्हा आपण याचा विचार करू नये आणि ग्रामस्थ सगळ्यांचे गाव सगळ्यांचंच आहे आम्ही नगरपालिका बाबांचे पैसे खाऊन खाणार नाही ही मी ग्वाही देते बाबांचा पैसा कुणी 1 रुपया सुद्धा खाल्ला जाणार नाही नामदार साहेब आणि डॉक्टर सुजयदादा नामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे बीओजी टेंडर आपण भरले गेलेले होते त्याचा आता ह्या लॉकडाऊनमध्ये 5-6 महिन्यापासून आपण ते कमी केलेले आहे तर त्या पैसा तुम्ही साईबाबांचा खाल्ला तर तसं काही नाही आहे नगरपालिका काही पैसा खात नाही आहे आपण फक्त निम्मानी का केलं तर सर्वच भाविक सुद्धा आता येत नाही स्वच्छता कमी झालेली आहे आणि कर्मचारी पण कमी झालेले आहे मंदिर उघडल्यानंतर आपण जशी ती परिस्थिती करणार आहोत तेव्हा याची तुम्ही खंत करू नये अशी आम्हाला महाविकास आघाडीचे या प्रमुख काही नेत्यांनी येऊन निवेदन दिलं व साईबाबा संस्थान देत असलेल्या पैशामध्ये भ्रष्टाचार करण्याचा त्यांनी आरोप केलाय मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो किंवा शिर्डीतील नागरिकांना सूचित करू इच्छितो की शिर्डीमध्ये बाबांचं मंदिर बंद आहे गेल्या काही दिवसापासून आणि साईबाबा संस्थांनी कुठलीही पूर्वसूचना न देता मे महिन्यापासूनचं शिर्डी नगरपंचायतीला कबूल केलेलं 42 लाख रुपयाचं टेंडर व हे स्वच्छता करापोटी देणारे जे पैसे ते बंद केले त्यामुळे शिर्डीतील आपल्या स्वच्छतेचे कर्मचारी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून पगाराविना होते त्यामुळे आम्ही साईबाबा मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली व त्यांनी आम्हाला सूचना केल्या की बाकी कोणाचे पैसे गेले नाही गेले तरी चालेल परंतु शिर्डीचा कर्मचारी उपाशी राहिला कामा नये त्यामुळे त्यांचं 3 महिन्याचं बिल आम्ही शिर्डी नगरपंचायतीच्या नगर नफा फंडातून देण्याचं प्रयोजन केलं व 3 महिन्याचे त्यांचे पगार आम्ही दिले त्यानंतर काल जो त्यांनी आरोप केला की याच्यामध्ये पूर्वी 42 लाखात होतं आता 28 लाखात कसं होतं तर मी पुन्हा एकदा त्यांना सांगू इच्छितो की साईबाबा संस्थान व शिर्डी नगरपंचायतीमध्ये जो 5 वर्षाचा बीबीसीच्या ठेक्याचा जो करार झालेला होता स्वच्छतेपोटी टोलनाक्याच्या किंवा साईबाबा मंदिर प्रसाद ग्रामस्थांच्या असलेल्या 4 मंदिरांच्या मोबदल्यात जे 42 लाख रुपये ते आपल्याला स्वच्छता करापोटी देत होते ते त्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता बंद केले व आपल्याला गावाचा कारभार नागरिकांचा कचरा उचलणे ही आमची जबाबदारी आहे या कारणाने आम्ही मनुष्यबळामध्ये कमी केली घट केली यंत्रसामुग्रीमध्ये वाहनामध्ये घट केली आणि त्यात तो ठेका 28 लाख रुपयापर्यंत आणला एवढंच नव्हे तर 28 लाखाच्या नंतरही स्वच्छता कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्याच्यामध्येही त्यांच्या पगारामध्ये घट केली व तो ठेका किंवा ती रक्कम आम्ही 22 लाख रुपये इथपर्यंत आणलेली आहे आज आपण 22 लाख रुपयामध्ये ह्या स्वच्छतेची तरतूद करून करतोय ही कमी करताना आपल्याला नागरिकांना काही प्रमाणामध्ये याचा त्रास होणार आहे जसं दुसऱ्या शिफ्टमध्ये आपलं काम चालत होतं ते काम पूर्णपणे थांबलेलं आहे आता फक्त सकाळच्या 1 सत्रामध्ये काम चालतं आणि बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी भाविकांची वर्दळ नाही त्या ठिकाणी काम बंद आहे व दुसऱ्या शिफ्टमधलं काम बंद आहे त्यामुळे 28 लाखाचा जो 42 लाखाचा ठेका होता तो मंदिर चालू होईपर्यंत 22 लाखामध्ये शिर्डी नगरपंचायतच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं यामध्ये साईबाबा संस्थांनी हे पैसे देणं गरजेचं आहे ज्यावेळी भाविक चालू मंदिर चालू होईल भाविकांची ओघ वाढेल त्यावेळी पुन्हा शिर्डी नगरपंचायतीवरती हा स्वच्छतेचा ताण येणार आहे आणि त्या क्षणाला आपल्याला ही पूर्वी जशी स्वच्छता मोहीम चालू होती किंवा स्वच्छतेचं काम चालू होतं ते पुन्हा आपल्याला चालू करणं गरजेचं आहे ज्या माध्यमातून
आपल्याला ही स्वच्छतेच्या प्रमाणात आपल्याला होत होती, त्याच माध्यमातून आपल्याला 15 कोटी रुपयाची 2 वेळा स्वच्छतेची बक्षिसं मिळाली. भ्रष्टाचार केला असता बाबांचे पैसे जर या नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून खाल्ले असते तर असा न्याय मिळाला नसता. मी तर एवढं म्हणेल की एवढं सुंदर काम चालू असताना पुढे 1 वर्षावरती इलेक्शन आलेले, मतदान आलेले, त्या कारणांनी या सर्व गोष्टीचा उठाठेव होतोय. नको त्या कारणाला हवा देऊन आणि नागरिकांचा भ्रम करण्याचा, नागरिकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा एक प्रयत्न होत आहे. आज मितीला शिर्डी नगर पंचायतीकडे एवढे पैसे देण्याची ही परिस्थिती नाही. जो नागरिकांचा कर जमा होतो, जो कमी प्रमाणात आहे फार, त्या पैशातून आम्ही या गोरगरीब स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची तरतूद केलेली आहे. परंतु सायबा संस्थांनी जर असंच चालू ठेवलं किंवा पैसे जर दिले नाही तर हा ठेका रद्द करून अगदी पूर्वी चालत असलेल्या 7-8 लाख रुपयामध्ये आपल्याला हा ठेका चालू करावा लागेल. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्व नेत्यांना विनंती करतो की साईबाबा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडे, अधिकाऱ्यांकडे, समितीकडे किंवा अन्य इतर लोकांकडे जाऊन आणि त्यांना आपण विनंती करून ते पूर्वत चालू करावं. हे सर्व करताना साईबाबा संस्थांनी कुठली निसर्ग नियमाने त्यांनी आपल्याला सूचित करणं गरजेचं होतं की तुम्ही ठेका कमी करा किंवा अन्य काही करा, पण आपल्याशी कुठलाही संवाद न करता त्यांनी डायरेक्ट बंद केलं आणि 5 महिन्यानंतर आपल्याला सूचित केलं की आम्ही पैसे देऊ शकत नाही आणि कोर्टामध्ये त्यांनी तसं सादर केलं. मग आपल्याला मजबुरीनं आपल्यालाही कोर्टामध्ये जावं लागलं आणि ते दाखल करावं लागलं, आपलं म्हणणं मांडावं लागलं. मी आपल्या माध्यमातून परत एकदा सर्वांना विनंती करतो की ज्या कामाची दखल माननीय नरेंद्र मोदी साहेब स्वच्छतेसाठी केलेली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी पण आपला शाबासकी दिलेली आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या कामाची दखल घेतलेली आहे, एवढं सर्व सुंदर काम चालू असताना जर काही लोकांनी राजकारण तसं करून आणि त्याच्यामध्ये जर कामाचा दर्जा खालवण्याचा प्रयत्न केला तर याचा सर्व जळ शिर्डीतील नागरिकाला होईल. व काही वर्षापूर्वी जसे शिर्डी अस्वच्छ दिसत होती, ती अस्वच्छता विनाकारण सर्वत्र दिसल आणि या सर्व कामाला जबाबदार ही जी लोक आहेत ही असणार आहे. विरोधकांनी आज जो स्टंट केलेला आहे स्वच्छतेचा, तो स्वच्छतेचा स्टंट करायचा आणि स्वच्छता बंद पाडायची, पुन्हा कचरा झाला म्हणून जनतेला यांनी सांगायचं आणि पुन्हा राजकारणाचं भांडवल करायचं, आणि ह्या गोष्टीसाठी त्यांना ही म्हणजे राजकारणात त्यांना ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि जनतेची दिशाभूल करायची आहे म्हणून त्यांनी ह्या गोष्टी स्वच्छतेचा पुढं आणल्या.